ल्हानशा विसावा उपरांत तुमकां मतदार राजा कार्यावळींत परतून एक फावट येवकार. आमकां कॉल येतात, आतां पळोवया एक कॉल आयल्लो आसा. हॅलो, हॅलो. आं सांगा, नांव सांगा आनी प्रश्न. हां, नांव नारायण खांडेपारकर. आं आनी म्हाका विचारपाक जाय शिरोड्याचे दोतोर पारकरान. सांगा सांगा, विचारा. की शिरोडा एक कॉम्युनिटी हॉल ना, गार्बेज प्रॉब्लेम आसा, आनी एक हॉस्पिटल अपग्रेडेशन जाय, आनी दुसरो एक ब्रिज राया टू शिरोडा कनेक्शन जाय. हेका आमकां आनी शिरोडकारांक कितलो तेंप रावचें पडटलें? आं समजलें. बरो प्रस्न विचारलो खणपार पारक बाब. सगळ्यांत पयलीं ताणें विचारला ते कम्युनिटी हॉला बद्दल, आनी आमची इच्छा आसा कम्युनिटी हॉल जावचो म्हणून. आनी आतां जे रिप्रेजेंटेटीव इलेक्शनाक रावल्यात ते सांगत आसात की आमी एक बऱ्यांतलो बरो कम्युनिटी हॉल शिरोड्यान दितले म्हणून. दुसरो प्रश्न आसा गार्बेजीचो. गार्बेजीचो प्रश्न हो खरें म्हणजे अखिल गोंयचो सगळ्यांत सेन्सिटीव आनी मोस्ट इम्पॉर्टंट प्रायोरिटी सॅक्टर प्रश्न आसा. आनी ते तो हो प्रश्न सोडयतलो जाल्यार प्रत्येक आमदाराक जावं प्रत्येक इलेक्टेड मेंबराक विजन जाय. तें विजन तांकां ना अशें म्हाका दिसता. कित्याक गार्बेज प्रॉब्लेम इतले इम्पॉर्टंट आसा हेल्थ ऑन हेल्थ ग्रावंड आनी क्लिनिनेस ग्रावंड. आनी हेल्थ ग्रावंड गार्बेज म्हणटा ती सगळ्यांत पयलीं सेग्रिगेशन करपाक जाय गार्बेजीचें, मागीर करपाक जाय तें कलेक्शन करपाक जाय, आनी ताजे उपरांत तें ट्रिटमेंट करपाक जाय. आनी म्हाका दिसता शिरोड्या सारक्याक ट्रिटमेंट प्लांट इज अ मस्ट. आनी पंचायतीन कलेक्शन आनी सेग्रिगेशन ह्यो दोन गजाली जर केले जायत आनी मागीर जर एक ट्रिटमेंट प्लांट घालीत आनी थंय जर हो सगळो कचरो व्हेलो जायत ताजे वेवस्थीत ताजे ट्रिटमेंट जावन आमचे जे खाडेपारकाराची जी इच्छा आसा ती म्हाका दिसता पूर्ण जातली. बरें मॅनेजमेंट आनी बरें प्लॅनिंग करीत जाल्यार इट इज पॉसिबल टू डू. तिसरो प्रश्न विचारला ताणें, तो कसलो विचारला ताणें, आतां अपग्रेडेशन ऑफ अपग्रेडेशन ऑफ हॉस्पिटल. हांवें तुमी जर हो प्रोग्राम सगळो आयकलो जायत तर सुरवातेकूच तुमी हय हांवें ताजो उल्लेख केल्लो. एक 50 खाटाचें हॉस्पिटल जावपाक जाय म्हणलें, आनीक बरें सगळे फॅकल्टी स्पेशलिटी सगळे आसपाक जाय, आनी तें फक्त रिफरल हॉस्पिटल नासतना थंयचे थंय सगळे ट्रिटमेंट आनी डायग्नोसीस थंय जावपाक जाय. एक फोन कॉल आयला, कितें म्हणटा पळय. हॅलो, सांगा तुमचो प्रश्न. रमेश नांव, आनी एकदा इलेक्शना पयली सगळे जाण कॅनवासिंग करपाक भोंवतात, पूण एकदा इलेक्ट जाले की ताका वोटरांक बावून वचचें पडटा तेचे मुखार. ताज्या नंतर दुसरो प्रश्न अशें आहा की कोणाक जर कितें ओपन कितें तेंकां हें करपा जाय की बाबा सजेशन दिवपा जाय किंवां कितें करपा जाय जाल्यार ताका सदांच डिस्क्लोज जावचो पडटा. जाल्यार एक वेबसायट नाल्यार कितें निवडून येते आसपा जाय खंय प्रत्येक मनीस आपले प्रोग्राम कितें आसा कंप्लीट जाल्यार रिड्रेस करपाक मेळटा विदाउट एनी आयडेंटिटी. देट इज ओन्ली आयडियाज न्ही फॉर प्रॉस्पेरिटी. आतां इतले लोक जॉब करतात, इतले लोक हांगा आसा, आनी सगळ्यांची इतले डेडिकेशन जाला की अपोज जाता कोण कितें जाता ताका लेबल उरता. बट वाय दीस टायप ऑफ पॉलिटिक्स वेन प्रॉस्पेरिटी इज देर इट कॅन बी प्युअर प्रॉस्पेरिटी. ओके, दादले बाबाचे सगळे आयुष्य गेले हातूनच जाल्यार देर इज अ लेबल. ओके, इज अपोजिशन इज वाय देट इज रिक्वायर्ड. ओके, तुमचो मुद्दा कळ्ळो. या थँक्यू. तांचो प्रश्न बरोबर आसा. कॅन्डिडेट पळय आसा न्ही, तो ताजी वळख सगळ्यांक आसता, आनी त्या वेळार जर ताणें ताजी सारकी जर चवकशी करून सारकी जाणून घेवन जर ताका वोट दीत जाल्यार तो तितलोच जेन्ना आतां नम्र जाता तितलो फुडें नम्र जातलो. कारण तो पयली सुद्दां नम्र आसत जाल्यार, पूण हाजे पयलीं ताजो अनुभव पळोवपाक जाय आनी त्या मनशाची बरो जर आसत जो आपले आपल्याक फुडें उपयोग पडटलो किंवां तो नम्रपणान सगळें कामां करतलो अशें जर गॅरंटी आसा जाल्यार ताका वोट दिवपाचें. म्हाका तांच्यांनी जे टॅक्नोलॉजी बद्दल सांगलां की वेबसायटीचे थ्रू किंवां एस एम एसाचे थ्रू आतां खुबशे कँडिडेट्स जे आसा ते टॅक्नोलॉजी वापरपाक लागल्या, आनी तुमचे जे सुझाव आसा ते कँडिडेट पर्यंत तशेंय पावोवपाक शकता. जेन्ना ते म्हणटा की कँडिडेट इलेक्शन जावन परत मेळत ना तेन्ना हो एक माध्यम आसा तांकां. ताजो एक मुद्दो असो आशिल्लो की निर्भयपणान कितें सांगतलो जाल्यार आयडेंटिटी डिस्क्लोज करची पडटा. हातून हांव तांचे बरोबर सहमत ना. आयडेंटिटी डिस्क्लोज करनासतना कशें सांगतलो? तुमी भिता जाल्यार तुमी चेंज घडोवन हाडपाक शकचेत ना. जेन्ना यू वॉन्ट अ चेंज यू शूड बी द एजंट ऑफ द चेंज एन्ड यू शूड हॅव द करेज टू बी द एजंट ऑफ द चेंज. दुसरें म्हाका दिसता मतदारांचो आनी एक हो एक डिफेक्ट आसा. ताज्या नंतर मतदार
आज इलेक्शना पहिली सगळी चर्चा जाता आहे. इलेक्शन झाल्यानंतर मतदारांचे फोरम असो ना की जे सतत आपल्या आमदाराचे जाब विचारपाचे. बाकीचे 5 वर्ष तुम्ही जायते करा म्हणून उभी राहा ही आमची एक अशी प्रवृत्ती झाल्या. तर आमचा वेळ सोपाक लागी पावला. थोडक्या भीतर आज जी आम्ही चर्चा केली तातून तुमका तुमच्या मतदारसंघात किती मुखेलपणान करचे असे दिसतात तुम्ही सांगा. मुख्य म्हणजे शहराचे एकंदर प्लॅनिंग आणि व्यवस्थापन. तातून कचरो ही समस्या सगळ्यात वडली असा, पण कचऱ्याचा प्रश्न जागो ना म्हणून उरल्या असे जे म्हणतात ते बरोबर ना. मडगावात आज 3 दशकांत ही जागो असा, पण मडगावचा कचऱ्याचा प्रश्न सुटना. व्यवस्थापन हे सगळ्यात महत्त्वाचे आणि तातूत लोकांचा सहभाग ज्यांनी काटेकोरपणे हे सेग्रिगेशन करून ताजे नंतर मग व्यवस्थापन जे असा सरकारी शासन असा ताणे त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावपाची. आणि लँड फिलिंग हो जो लास्ट हो खरो उपाय न्ही. म्युन्सिपाल्टी फोंडे म्युन्सिपाल्टी आम्ही त्याच्यापासून गॅस कशी निर्माण करपाचे आणि त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट करपाचे असं लाईव्ह प्रोजेक्टाचे सगळे रेफरन्सेस दिले असा, पण ताणी ते इम्प्लिमेंट करू ना. शिरोड्यान सगळ्यात पहिली हा सांगन, आता जसे इलेक्शन झाले आणि जो निवडून आमदार येतलो त्याने किती करपा जाय इन प्रायोरिटी ते हा तुमका 1, 2, 3, 4 सांगता. एक सगळ्यात पहिली म्हणजे कम्युनिटी हॉल जाय बरो आमकां, दुसरे जाय ते गार्बेज ट्रीटमेंट प्लांट जाय, तिसरो जाय तो ब्रिज राया ब्रिज कितले वर्सांची मागणी असा हो ब्रिज कंप्लीट जावपाक जाय प्रायोरिटी बेजीस, आणि सगळ्यात लास्ट म्हणजे ते अपग्रेडेशन ऑफ प्रायमरी हेल्थ सेंटर आणि हॉस्पिटल त्याची स्ट्रेंथ वाढवपाची आणि फॅकल्टीज बरे बरे हाडपाचे. योगेश बाब तुम्ही. हां, म्हाका दिसता शिरोड्यात चड गरजेचे म्हणजे बेसिक प्रॉब्लेम असता ताजेर सुद्दां अजून तितलें लक्ष पावना. उदाहरणांत उदक उदकाची पुरवण, लोक कितले पयसल्यान उदक अजून घेवन वतात, त्या एक वर किंवा अर्द वर सुद्दां उदक सारकें मेळना. सामकें बाजारांत सुद्दां 2-3 वरां उदक मेळटा, अशे खुबशे जागे आसा. उदका पुरवण ही सामकी गरजेची आसा, बरे तरेन जावपाक जाय. दुसरी अनएम्प्लॉयमेंट, आमी पंचवटी अनितान फोन केल्लो होतो, ताणें सांगलें की अनएम्प्लॉयमेंट आसा बरोबर आसा, आणि तो ताणें कुटिरोद्योग घालून किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटा द्वारे तो कमी करपाक जाता, हातूंत लक्ष आमदारान घालूंक जाय. तुमचें कितें म्हणणें? म्हाका दिसता की फोंडेचे फोंडा शहरा बद्दल पार्कींग आनी गार्बेज मॅनेजमेंट, दीज आर द 2 प्रायोरिटी इश्यूज वीच शूड टेक अप दी अटेन्शन ऑफ द न्यू लेजिस्लेटर. पूण म्हाका अशेंय सांगन दिसता की जो कोण निवडून येतलो ताणें ते एक पॉलिटिकल वेंडेटा अशें न घेता सबंद फोंडा शहराचे उदरगत कशी जाता, लोकां बरोबर बसून ताजे प्लॅ तांची आयडियाज घेऊन प्लॅनिंग व्यवस्थित करून ते जाता तितले बेगीन परत आणि एक्सक्युजेस दिनासतना या 5 वर्सांत ते कितले करूंक शकता हे ताणी लोकांक दाखोवचे. तर आजच्या या चर्चेत आम्ही फोंड्या आणि शिरोडा हे 2 मतदारसंघ घेतलेले. बरी चर्चा रंगली, तातूंतल्यान वेगवेगळे मुद्दे आयले, पूण आज एक 2 गोष्टी नव्यो घडल्यो की आमच्या राधिका बाईन आवाहन केला तरणाट्यांक तसेच सगळ्या गोंयकारांक की मतदाना दिसा भायर सरात, मतदानाचो हक्क वापरात आणि निदून राहू नाकात आणि पिकनिकेक वचपाचे त्या दिसा सोडून दियात, प्लॅन तसले करू नाकात. दुसरें म्हणजे थोडो एक असो विचार करा की जागो ना म्हणून कचरो समस्या सुटावी जायना असे न्हू, की विल पॉवर असूंक जाय, ते प्रॉपर प्लॅनिंग असूंक जाय, विजन असूंक जाय, आणि त्या खातीर हे सगळे तुमची कामां करून घेवपाक, हे प्रश्न सोडोवपाक तुमचो हक्क असा तो तुम्ही कसो वापरतले तुमचे कडेन असा. पळत रावात प्रुडंट मिडिया.